पहिल्यांदा मी पाचोरा तालुक्यात मागच्या 15 दिवसापासून एक विषय चाललेला आहे, तो म्हणजे निपाण्याची जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात वारंवार वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून निवेदन देणं, ते वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणं। 15 दिवसापासून पाचोरा शहरामध्ये मी पहिल्यांदाच त्या झालेल्या घटनेचा निषेध करतो, अशी घटना व्हायला नको। परंतु ती घटना घडल्यानंतर जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, पहिल्यांदा तर मी पोलीस प्रशासनाला धन्यवाद देईन की शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना सुद्धा आपण कुठेही ढवळाढवळ न करता झालेल्या घटनेचा निषेध करून जी काय कायदेशीर कारवाई असेल त्या कारवाईच्या संदर्भात पोलीस खात्यांनी सहभाग घ्यावा अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपला भाग नोंदवला। त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, रावसाहेब पाटलांसह 11 आरोपी त्याच्यामध्ये घेतले गेले। आता त्याचा पोलीस तपास चालू असताना काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताय। माझी त्यांना विनंती आहे, आपल्याला जेव्हाही राजकारण करायचं असेल तेव्हा आपले मैदान आपल्यासाठी खुले आहेत, परंतु ह्या अशा घटना घडल्यानंतर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वच राजकीय पक्षाचे जे जे कोणी पदाधिकारी असतील यांनी घेतली पाहिजे। मी स्वतः ज्या ताई मयत झाल्या त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि कुटुंबाची भेट घेतल्यानंतर सुद्धा मी त्यांना हेच सांगितलं, त्यांना देखील हा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला। त्या कुटुंबाचं काही म्हणणं नसताना, कारण गुन्हा दाखल आहे, तपास चालू आहे, तो काही असा गुन्हा नाही आहे की 324 आहे, 326 आहे, त्याच्याजवळ हत्यार आहेत का काय आहेत, त्याला उचललं, मध्ये टाकलं, 2 दिवसात बेल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास DYSP कडे असतो, DYSP ला याचा तपास करावा लागतो। तपासाअंती त्यांना जर का असं वाटलं की यस हे बरोबर आहे, हेच आरोपी खरे आहे, यांना गुन्हा दाखल करावा लागेल किंवा यांना मध्ये टाकावं लागेल, तो निर्णय DYSP चा आहे, आपण त्याच्यात कुणीही इंटरफेअर करू शकत नाही। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आणखी असा आहे की आत्ता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स असे आहेत की एका बाजूला 7 वर्षाच्या आत जर का शिक्षा असेल तर पोलीस डिपार्टमेंटला अटक करण्याचं सुद्धा काही कारण नाही, ते रितसर चार्जशीट पाठवतात कोर्टामध्ये, ते केसेस चालतात। हे किशोरप्पा किंवा मी किंवा कोणीतरी सांगत नाही, हे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे की 7 वर्षाच्या आतली जर का शिक्षा असेल तर त्यांना पोलिसांना त्यांना अटक करण्याची आवश्यकता नाही। अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स असताना आपण नको त्या चुकीच्या, म्हणजे पोलीस खात्यात पोलीस तपासाला वेगवेगळ्या पद्धतीचं वळण देणं, ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, माझी दोघी समाजांना हात जोडून विनंती आहे। माझी एकच तळमळ होती की आता हे जर का चित्र बाहेर गेलं, निपाणं इथून 25 किलोमीटरवर आहे, दोघी समाज सगळेजण 50-50 वर्षापासून एकत्रित सगळेजण राहतात, सगळ्यांचे एकमेकांच्या सुखात दुःखात सगळेजण जातात, आणि अशा परिस्थितीत आपण कोणतरी बाहेरचे जाऊन त्या वातावरण चिघळवणे, त्या दोन समाजामध्ये ते निर्माण करणे, ही अत्यंत म्हणजे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मी सर्व समाजाचे जे जे कोणी प्रमुख नेते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना हात जोडून विनंती करतो की आपण या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वागू नये। जे काही तपास आहे तो पोलीस यंत्रणेला करू द्यावा आणि जे काही निर्णय होईल तो न्यायालयीन लढाई आहे, त्याच्यामध्ये जे काय व्हायचे ते होईल, पण याचा कुठेही विपर्यास होणार नाही, शांततेचा भंग होणार नाही याची काळजी मला वाटतं सर्व समाजाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी एक कळकळीची विनंती ह्या तालुक्याचा आमदार म्हणून मी या ठिकाणी करतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील।